पण हा जो आहे ना तू तु, म्हणजे तुझ्या सुरुवातीच्या आपल्या गप्पांमध्ये हे जे दिसणं आहे लुक्सबद्दलचं कधी कधी वाट मनात येणाऱ्या गोष्टी या आता एटी ओ टी टीमुळे पुसल्या गेल्या तसं तुला वाटतं ओ टी टी हा खूप उत्तम पर्याय आहे चांगल्या कलाकारांसाठी नाही माझ्यासाठी एकांकिका स्पर्धा आणि मध्ये ते पुसले गेलं आहे नाही म्हणजे आत्ता नाही आत्ता नाही म्हणजे माझ्यासाठी ना की मला नाटकातच कळलं त्या रंगभूमीवरच कळलं परफॉर्म करताना की माझं दिसणं गू नये मी काय करतो ना तेच लोक बघतात किंवा ते आवडते लोकांना आणि जे सुंदर दिसतात म्हणजे मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं ना नाही तर सगळेच एक मोनटून आली असती ना कोणतरी हिरो आहे तो कोणतरी विलन पाहिजे ना हिरो पण तसा विलन पण तसा मग असेल त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आहेत प्रत्येकाचं अस्तित्व मी नाकारतच नाही कधी सुंदर आहे ओके okay. ओके okay, फाईन मी असं आहे म्हणून तर गंमत आहे म्हणजे कोणतरी हिरो कोणातरी आवडत असेल कोणतरी विलन कोणा तरी आवडत असेल सो मला त्याच्याबद्दल मा ते ते माजा माजा मा ओ टी टी खूप चांगलं माध्यम आहे आणखीन एक आलेलं आहे ओवर द टॉप आहे ना ते त्यामध्ये ते आणखीन इंटरेस्टिंग आहे पण माझ्यासाठी माझं दिसणं हे माझ्या रंगभूमीने मला अगोदर सांगितलं की तू एकांकिका स्पर्धेतला पोरा काय म्हणजे मी तुला सांगतो ना सर मला सिनेमाचं अजूनही काही कळत नाही हंड्रेड लेन्स काय असते मला महेश मांजरेकर सरांनी एकच कानमंत्र दिला तू काम कर कॅमेरा तुला कॅच करेल तू कॅमेऱ्यासाठी कधीच काम करू नकोस ते म्हणजे हे आता एवढे दिग्गज सगळे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्याकडून शिकत घ्यायचं आणि काम करायचं असं आहे त्यामुळे माझ्यासाठी तेव्हा ते पुढलं गेलं पण असं होतं की आता सिनेमा करतोय आपण तर असं ऍक्टिंग करू नाटक असतं तर असं केलं असतं असा विचार असतो मनामध्ये ऍक्टिंग करता आपण सर आपण उत्स्फूर्त असल्यामुळे आपल्याला खूप सुचतं पण शेवटी डिरेक्टर फायनल असतो म्हणजे आता धक्काच्या वेळेला पहिल्या धक्काच्या वेळेला मला खूप सुचायचं सर म्हणजे एकतर महेश मांद्रेकर सरांबरोबर पहिल्यांदा काम करतोय तर थोडं इम्प्रेशन पडलं पाहिजे त्यामुळे आपण जरा असे असतो ना तर महेश सर प्रत्येक गोष्ट खोडून काढायचे हे काय नको तू जेव्हा पिक्चर करशील ना त्यात कर असे ते सांगायचे <laughs> तू जेव्हा पिक्चर कशी हे तुझ्या पिक्चरमध्ये कर असं छान गमतीनं सांगायचे आणि त्याने फक्त एकच माझी ॲडिशन दे धक्कामध्ये जी माझी आहे बाकी सगळं महेश सरांच आहे की त्या मेदाताई मला झाडू फेकून मारतात ना मशी झाडू झाडून तयारीला लागा हे जे हे जे मला सुद्धा ना तेव्हा जे ब्रिलियंट असेल असं मला वाटलं होतं ते म्हणजे हा घे तेवढं मी घेतलं बाकी त्यातली जी गंमत आहे जी मजा आहे सायकलचं असेल किंवा सर्वपित्री अमस्थ असेल जी काय मजा असेल ती ती त्या महेश्वरांची दिग्दर्शकाची आहे so, सो त्यांच्याबरोबर काम करणं ना हे मला कळायला लागलं होतं म्हणजे आपलं इनपुट असतात ॲज अ ॲक्टर म्हणून मी असं करून बघू का करून बघू का करून बघ वर्क धरत वर्क धर नाही तर माझं आहेच त्यामुळे डिरेक्टर भर काम करणं खूप महत्वाचं असतं म्हणजे लालबाग परळ नावाचा सिनेमा आहे सर माझ्या आयुष्यात का काही असे सिनेमे आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही त्यातला लालबाग परळ आहे तर त्यातला शेवटचा सीन आहे ती ती, ती बाय फिल्म आहे ती मराठी आणि हिंदी आहे आणि मी नरूला मारल्यानंतर मी तर रडतो आणि सर आपण काही ग्लिसरीन पिसरीन घेत नाही आपण ते ऑक्सोबक्षीत रडतो आणि <laughs> खरं रडल्यामुळे ना सर इथं डोकं भरतं बधिर बधीर होतो आपण ऍक्च्युअली बधीर होतो आणि मी दोनदा रडत होतो तर तिथे त्या उन्हात सगळ्यांनी टाळ्याबिया वाजवल्या काय काम केलं अरे काय काम केलं तर महेश सर आले बरं तो, बर तो खड्डा खणला होता ना त्याच त्याला पकडून ठेवायचं होतं मी असं बसलो होतो छान मी नटा नट तेवढा असतो सर नटाला माहितीचं आपण बरं काम केलं वगैरे के, टाळ्या वाजवलं तरी तर मला आले बोलले चांगलं केलं सो <laughs> ठीक आहे चल रेडी हो तो माझं असं झालं ॲप्रिसिएशनच नाही एवढं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तर जेव्हा मला मिक्ताला अवॉर्ड मिळाला लालबाग परसाठी दुबईला ते मिक्ता झालेलं त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की मी तिथं तुझं कौतुक केलं असतं ना तर लय हवेत गेला असता असतो लय म्हणजे लय तू चांगलं करतोस म्हणून तर तुला घेतला होता सिनेमात मी पण म्हणजे त्यांनी मला ही गोष्ट ना माझ्यासाठी ही गोष्ट माझ्यासाठी ॲज अ ॲक्टर hmm. म्हणून मी कुठल्या स्कूलमध्ये गेलो नाही सर टी वायनंतर काय करायचा हा प्रश्न होता मी मुंबई युनिव्हर्सिटीचा एम एचा कोर्स होता ना तो दोन वर्षाचा तिथे सिलेक्ट झालो होतो पण तो, तो मग लोच्या झालेलं नाटक मिळालं मग मी ते केलं त्यामुळे असं तंत्रशुद्ध अभिनयाचं वाटलं एन एस डी ट्राय करेन किंवा ललित कला करूया कारण माझ्या वहिनीने मला ते सहज केलं होतं तेव्हा झालं तर ललित कला कर किंवा ऍटलीस्ट एन एस डी तरी कर कुठेतरी ट्राय करू तुला त्यातून जर काय करायचं असेल तर पण मला प्रॅक्टिकली तसं मिळत गेलं ना सर त्यामुळे ही अशी लोकं घेऊन सांगत गेली की असं 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 त्यामुळे खरे कोणा खूप असतं सर ऍक्टर म्हणून इनपुट टाकताना पण तो हे करून बघू का ओके आता ते पहिलं मॉनिटर पण होते सर मॉनिटर बघायचे आपण आणि मग ते आपण मॉनिटरमध्ये फक्त आपल्यालाच बघतो अख्या hmm. मध्ये तर मग ते मला सांगितलं सरांनी एकदा की तू ऍक्टर एवढा सर्व स्वतः सो, सो, काय केलं तेवढंच बघतो ते फ्रेम बघत नाही डिरेक्टर ओके हो बोलला चल पुढे ते हे सगळं आत्ता हळूहळू आणि मग तीच हीच गोष्ट घेऊन आम्ही जेव्हा अदर दॅन कुठल्याही मराठीच्या बाहेर काम करतो ते आम्ही त्या स्कूलमध्ये आलेलो असतो ना त्यामुळे आम्ही काम करतो डिरेक्टर ओके हो बोलतो आम्ही पुढच्या सीनला लागतो ते नसताना जाऊन बघणं तर ते सगळं कुठेतरी दिसण्यात ते अंडरलाईन होतं असं वाटतं ते स्वभावात आहे असं वाटतं असं होतं कदाचित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट